दूसरा विषय आहे तो चैत्यभूमी आहे. चैत्यभूमी जी आहे चैत्यभूमी ही 1956 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं महामंडळ झाल्यानंतर चैत्यभूमीचा स्तूप आहे उभारण्यात आलेला आहे. तो स्तूप आता थोडासा खिळखिळा होत आहे आणि त्यामुळं त्याचं जे डब्ल्यूजी नवी त्याचं जे रिनोव्हेशन आहे किंवा नवीन जो स्तूप आहे बाबासाहेबांच्या अस्थिचं संरक्षण करू एक भव्य दिव्य अशा पद्धतीचा स्तूप जो आहे हिंदू मिलचं काम एका बाजूला सुरू आहे. दुसऱ्या बाजूला जर भव्य दिवस स्तूप उभा राहिला तर मला वाटतं की एक चांगली गरज होऊ शकेल आणि त्यासाठी आंबेडकर फॅमिलीने त्याला सहकार्य करावं आणि सरकारने त्यामध्ये लक्ष घालून महानगरपालिकेने लक्ष घालून लवकरात लवकर हा स्तूप भव्य देऊ करावा अशा पद्धतीची आपली मागणी आहे. धन्यवाद. कोर्टाने जो आहे ना राज्य सरकारला फटकार त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तक प्रकाशन सुद्धा आहे. देवेंद्र फडणवीस जे असताना देवळ्याला जवळजवळ 14 कोटी रुपये या पुस्तकासाठी खर्च केले होते आणि बाबासाहेबांचे जे खंड आहे ते काढण्याच्या संबंधातला निर्णय घेण्यात आला होता आणि सरकार आल्यापासून गेल्या सव्वा दोन वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांचं तिकडे अजिबात लक्ष नाही आहे. या सरकारचं फक्त सत्तेकडे लक्ष आहे. हा पावसामध्ये भांडणामध्ये लक्ष आहे. बाबासाहेबांच्या साहित्याला प्रकाशित करण्याकडे त्यांचं लक्ष अजिबात नाही. माननीय उद्धव ठाकरे यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी तिकडे लक्ष द्यावं आणि जे राहिलेले खंड आहे ते राहिलेले खंड ताबडतोब छापावेत आणि लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता तो विचार वाचण्यासाठी त्यांना अभ्यास करण्यासाठी त्यांना संधी द्यावी अशा पद्धतीने त्यांना आपली विनंती आहे. धन्यवाद.